विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या राज्याला संतांची भूमी म्हटले जाते। आपल्या राज्यात अनेक संत होऊन गेले, जसे संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, संत शेख मोहम्मद, समर्थ रामदास, भक्त पुंडलिक, संत जनाबाई, संत निर्मळा, संत बहिणाबाई वगैरे। या संतांनी समाजामध्ये पसरलेल्या वाईट प्रथा, अंधश्रद्धा, कालबाह्य समजुती, गैरलागू परंपरा, व्यसनाधीनता, धार्मिक आणि सामाजिक भांडणे दूर करण्यासाठी, तसेच आपण आपल्या ईश्वराची भक्ती कशी करावी आणि त्यावर श्रद्धा कशी ठेवावी याबाबत आपल्या प्रबोधनाच्या आणि रचनेच्या माध्यमातून योग्य ती शिकवण आणि उपदेश दिले व समाजाला सन्मार्ग दाखवला। चला तर आज आपण आपल्या संयुक्त मराठी विषयात पृष्ठ क्रमांक 2 वर दिलेल्या संतवाणी कवितेच्या प्रथम भागात संत चोखामेळा लिखित बहू हा दयाळू ही कविता अभ्यासू आणि त्याद्वारे दिलेली शिकवण आत्मसात करू।